शुक्रवारी झालेल्या मनपा आमसभेत अनेक मुद्दे गाजले. यात तर एका प्रस्तावाला घेऊन सत्ताधारी नगरसेवक MIM नगरसेवकात चांगलेच झुंपली. प्रचंड प्रश्नांचा भडीमार करून एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकारही दिसून आला. मात्र वेळीच इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थांबले. विषय होता प्रभाग विकास निधीचा. यावर MIM नगरसेवकांनी मुद्दा रेटून धरला. मनपा आयुक्त प्रशांत त्रुढे यांनी उपायुक्तपदी अमित डेंगरे यांची नियुक्ती केली, ज्यामध्ये आधीच मनपा महापौर चेतन गावंडे यांनी उपायुक्तपदी महेश देशमुख यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव ठेवला होता. मनपा महापौर यांच्या प्रस्तावाला आयुक्तांनी का मंजुरी दिली नाही अशा मुद्द्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी चांगलाच आक्षेप घेतला. तिसरा प्रस्ताव म्हणून शहरात गाजत असलेला मनपा शौचालय घोटाळा प्रकरण पुन्हा मांडण्यात आले. शौचालय घोटाळ्यात कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. यात काही ठिकाणी कारवाई करण्यात आली याचा प्रस्ताव येणाऱ्या आमसभेत घेण्यात येणार आहे. या घोटाळ्या प्रकरणी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकजूट दाखविले आहे. प्रियदर्शनी मनपा मार्केटमध्ये बाजारभाव प्रमाणे देण्यात यावे या मागणीकरिता सत्ताधारी विरोधी पक्ष नगरसेवक एकमत आहे. मग अधिकारी का कारवाई करीत नाही असा प्रश्न नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी केला. बाजारभावाप्रमाणे मार्केटमधील प्रक्रिया राबविली तर मनपाला उत्पन्न मिळू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात प्रत्येक प्रभागात गाडगेबाबा स्वच्छता सप्ताह राबविण्यात येऊन चांगले कार्य करणाऱ्या प्रभागाला अवॉर्ड देण्यात येईल अशा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शुक्रवारी झालेल्या आमसभेला मनपा आयुक्त प्रशांत रोढे, महापौर चेतन गावंडे सह सत्ताधारी नगरसेवक, विरोधी पक्षातील नगरसेवक उपस्थित होते. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शौचालयाच्या निर्मितीच्या संदर्भामधलं एक काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये गैरव्यवहाराचा प्रकार झाला होता असं आयुक्तांच्या निदर्शनात आलं. आणि जेव्हा खोलात त्याची तपशील आम्ही घेतला तर त्याच्यामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं आमचं लक्षात आलं. आणि म्हणून प्रशासनाच्या तर्फे जे अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त आहे सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अहवाल सदनामध्ये आम्ही ठेवला होता. त्यावर आजच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भरपूर चर्चा झाली. परंतु सर्व सदस्यांचं असं मत होतं की हा अहवाल जो आहे तो प्राथमिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे अंतिम अहवाल येणाऱ्या आमसभेमध्ये ठेवावं आणि त्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेण्यामध्ये आम्ही सक्षम असू. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून 27 क्रमांकाचा एक ठराव पास झाला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं की कोणत्याही कॉम्प्लेक्सचं भाडं हे रेडी रेकनरच्या दरानुसार व्हायला पाहिजे आणि त्याच्या विरोधामध्ये प्रियदर्शनी मार्केटचे गाळेधारक हे मंत्रालयामध्ये अपीलमध्ये गेले होते आणि त्या अपीलचा निर्णय आज आला आणि ते पत्र महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अवलोकनार्थ ठरवलं होतं. त्या पत्रानुसार जो 13 सप्टेंबर 2019 जो शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार बाजारभाव किंवा रेडी रेकनरच्या दरानुसार मार्केटच्या भाड्याची वसुली करावं असे निर्देश आहे. इतरही निर्देश आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढावं या दृष्टीने याची आम्ही अंमलबजावणी करू. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.